अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुका मनसेच्या वतीने तहसीलदार अरुण शेवाळे यांना निवेदन देण्यात आले। 2019-20 ला राज्य सरकारने व केंद्र सरकारने मिळून शेतकऱ्यांना कर्जमाफी दिलेली होती। या संदर्भात 2019-20 पासून आजपर्यंत कुठल्याही शेतकऱ्यांना सामुदायिक अनुदान मिळाले नसून लवकरात लवकर शेतकऱ्यांचे कर्ज माफ करून त्यांच्या खात्यात अनुदान जमा करावे अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। ही मागणी जर लवकरात लवकर पूर्ण झाली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे स्टाईलने आंदोलन करेल असा इशारा आंदोलनकर्त्यांनी या प्रसंगी दिला। यावेळी मनसेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। महाराष्ट्र नवनिर्माण सेना, जळगाव जिल्हा उपाध्यक्ष, तालुका अध्यक्ष अशोक पाटील, वनविषय तालुका अध्यक्ष किशोर पाटील आणि सर्व वनसैनिक, उपतालुका अध्यक्ष, शहर अध्यक्ष, आज माननीय तहसीलदार साहेब जामनेर यांना आम्ही शेतकऱ्याच्या संदर्भात एक निवेदन दिलं। त्या निवेदनामध्ये 2019-20 राज्य सरकारने व केंद्र सरकारने मिळून कर्जमाफी शेतकऱ्यांसाठी दिली होती। त्या संदर्भात 2019-20 पासून तर आजपर्यंत कुठल्याही शेतकऱ्याला सामुदायिक अनुदान मिळालं नाही। ज्यांना 50,000 रुपये शेतकरी देणार होते की जे रेग्युलर कर्ज भरणारे शेतकरी होते तो त्या पैशापासून वंचित राहिला असून त्या शेतकऱ्याला येत्या 15 दिवसात किंवा महिन्याभरात राज्य सरकारने कर्ज त्यांचं माफ करून त्यांच्या खात्यात 50,000 रुपये टाकावेत। अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे स्टाईलने रस्त्यावर उतरून आंदोलन करेल। दुसरी गोष्ट, ज्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपये कर्जमाफी झाली होती त्या शेतकऱ्यांना सुद्धा अद्यापपर्यंत गावामध्ये 100 पैकी सुद्धा 70-80% लोकांचं काम झालं, पण 30-40% लोक अजूनही वंचित आहे। जे शेतकरी 2 लाख कर्जमाफीमध्ये वंचित आहे त्यांनासुद्धा लवकरच आदेश काढून कर्जमाफी देण्यात यावी आणि त्याच्यानंतर जे शेतकरी 2 लाखाच्या वर कर्ज घेतलेले ज्यांची बाकी आहे थकबाकी अशा शेतकऱ्यांनासुद्धा 50,000 रुपये 2 लाख रुपये कर्जमाफी सरकार करणार होते ते सुद्धा अद्याप झालेलं नाही आणि ह्या चाल ढकल पणामुळे या सरकारच्या या सर्व दिरंगाईमुळे आज सर्व शेतकरी बांधव हा बेटाकुटीला आलेला आहे, तो वैफल्यग्रस्त झाला आहे। आणि जर का जामनेर तालुक्यात एखाद्या शेतकऱ्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला या जाताबाई तर त्याला सर्वोच्च जबाबदार दोघंही सरकार राहतील आणि त्यावेळेस मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेना कुणालाच माफ करणार नाही याची सरकारने नोंद घ्यावी। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आमचे तालुकाध्यक्ष अशोकजी नाबाडी आज माननीय तहसीलदार साहेब यांना जामनेर शहरातील ज्या राष्ट्रीयकृत बँका आहेत या बँकांना बँकांनी जो दडपशाही व गुमशाहीचा प्रकार सुरू केलेला आहे की आमच्या बँकेमध्ये फक्त किमान 10 गावं 15 गावं अशी गावं वाटून घेतल्यामुळे ज्या गरजू लोक आहे त्यांना ज्या सुविधा आवश्यक आहे किंवा स्टेट बँक आम्हाला चांगली वाटली तर आम्हाला स्टेट बँकेत सर्विस चांगली मिळत असेल तर आम्ही तिथंच खातं करू। मात्र जे बँकेंनी अरेरावी सुरू केलेले त्या आम्ही तुमच्या गावातले खाते इथं बनणार नाही अशा पद्धतीनं शहरामध्येही सर्रास प्रकार सुरू आहे। माननीय तहसीलदार साहेब यांनी मान्य केलेलं आहे की एक शासनाचा किंवा RBI बँकेचा असा कोणताही GR नसल्यामुळे संबंधित बँकेंनी जो येईल त्याला खातं खोलून द्यावं अशी माननीय तहसीलदार साहेबांनी जाहीर सांगितले असल्यामुळे उद्यापासून जर कोणत्याही बँकेंनी ग्राहकांना इथं खातं खोललं जाणार नाही त्या बँकेत जा या बँकेत जा असं का उडवाउडवीची उत्तरं दिले तर मनसे स्टाईलने आम्ही संबंधित बँकांना तनखा दिल्याशिवाय शांत बसणार नाही। जे मी जे मागतो या बँकांच्या बाबतीमध्ये RBIचा असा नियम आहे की राष्ट्रीयकृत बँका तालुक्यातल्या असो का जिल्ह्यातल्या कुठल्याही असो प्रत्येक तालुक्यातल्या प्रत्येक शाखा अधिकाऱ्यांनी राष्ट्रीयकृत बँकांच्या मनमानी आणि दादागिरी चालू केली असून कुठलाही नियम नसताना 10-10, 15-15 आपल्या सोयीचे गावं वाटून घेतले आहेत आणि तिथला शेतकरी तिथला ग्राहक हा त्रासतो आहे आणि त्याला विविध योजनांसाठी जे बँकेत खाते उघडावे लागतात शिक्षणाच्या कामासाठी, दवाखान्याच्या कामासाठी व इतर कामासाठी या सर्व खात्यांपासून तो वंचित राहतो आहे आणि दररोज तो चकरा मारतो आहे सगळ्या बँकावाल्यांकडे आणि एक कारण नसताना दादागिरी करून आपल्या दंडलशाही दाखवत आहे कागदाच्या माध्यमातून।
तरी त्वरित माननीय तहसीलदार साहेबांनी ही आमची मागणी ऑन द स्पॉट मागणी मान्य केली आणि तसे बँकांना तुम्ही जाब विचारा अन्यथा त्यांच्याकडनं तुम्ही लेखी घ्या असं सुद्धा आम्हाला माननीय तहसीलदार साहेबांनी आज सांगितलं आहे. त्याबद्दल आम्ही त्यांचे धन्यवाद आणि आभार मानतो. पुनश्च एकदा जय हिंद जय महाराष्ट्र. आणि धुळे येथे साक्री तालुक्यातील कुमारी मोहिनी जाधव ही एक आदिवासी समाजाची मुलगी की जी मुलगी राजकीय वादंगामध्ये बळी ठरली भारतीय जनता पार्टीच्या तथाकथित काही नगरसेवकाने किंवा कार्यकर्त्यांनी त्या मुलीचा जीव घेतला आणि अद्यापही ते लोक बाहेर फिरत आहेत. तरी साक्री तालुक्यातील धुळे जिल्ह्यातील या गावातील ज्या नगरपंचायतच्या झालेल्या इलेक्शनमध्ये त्या मुलीचा जो जीव तिला गमवावा लागला त्यासाठी सर्व समाज तालुक्यातील सर्व मनसे कार्यकर्ते आणि किंबहुना जिल्ह्यातील नाही तर महाराष्ट्र राज्यातील सर्व मनसे कार्यकर्ते त्या मुलीच्या कुटुंबाच्या मागे राहणार आहेत. मान्य राजसाहेबांचा आम्हाला तसा आदेश आहे. जिथे अत्याचार झाला तिथे मनसेचं खळखट्याक राहील. तरी आमची सरकारला विनंती आहे की लवकरात लवकर आपण कार्यवाही करू त्यांना अटक करावी व त्या गरीब मुलीला त्या कुटुंबाला न्याय द्यावा. तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग जामनेर तालुका येथील अधिकाऱ्यांना आम्ही भेट देऊन तालुक्यातील ज्या ज्या गावातले सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येणारे जे रस्ते आहेत त्या सर्व रस्त्यांची डागडुजी किंवा नूतनीकरण करण्याचे प्रस्ताव आपण लवकरात लवकर ह्या येत्या मेपर्यंत पूर्ण करावे. जूनमध्ये पावसाळा चालू होतो त्याच्या अगोदर सर्व रस्ते जे मोठे रस्ते तर तयार झाले आहेत पण छोटे रस्ते शेतकऱ्यांना अडचणीचे असणारे रस्ते की ज्या जेणेकरून पावसाळ्यात शेतकऱ्यांना तिथे त्यांचं खत बी बियाणे नेता येत नाही असे रस्ते त्वरित आपण पूर्ण करावे अशा प्रकारचं सुद्धा निवेदन आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाला दिलं. त्यांनी सुद्धा आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही 2 ते 3 दिवसात काम चालू करतो. त्याबद्दल आम्ही त्यांचे पण आभार मानले. जामनेर पोलीस स्टेशनचे आम्ही आभार मानले. माननीय तहसीलदार साहेबांचे पण आम्ही आभार मानले. आणि यानंतर आमचा जो जनतेसाठी लढा आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा माननीय राजसाहेब आदरणीय राजसाहेब यांच्या आदेशाने आमचे सर्व मनसैनिक गावागावात या पद्धतीचं आम्ही काम करीत आहोत. रेशन कार्ड संदर्भातलं आमचं जे आंदोलन आहे ते आता दुसऱ्या टप्प्यावर आहे. त्या संदर्भात सुद्धा आम्हाला न्याय मिळाला आहे पण पाहिजे तेवढा न्याय मिळत नसल्यामुळे पुनश्च आम्ही त्या आंदोलनामध्ये सक्रिय होऊन आम्ही परत त्या संदर्भात प्रत्येक रेशन दुकानदारांना आम्ही विनंती करतो की तुम्ही लवकरात लवकर डिस्टँक कोटा घेऊन वंचित लोकांना धान्य द्यावं. जय हिंद जय महाराष्ट्र. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आणि ह्यानंतर आम्ही इलेक्ट्रिक सिटी महावितरण कंपनीला सुद्धा निवेदनं प्रत्येक फिडरला देत आहोत. पहूर फिडर शेंदुर्णी फिडर नाचनखेडा कुराड जामने नेरी कोंडापूर फत्तेपूर या सर्व बेटावर या सर्व गावांमध्ये इलेक्ट्रिक महावितरण कंपनीने जो खेळ मांडला आहे त्या खेळाचा भाग असा की 3 दिवस आठवड्यातून लाईन दिवसा असते 3 दिवस रात्री असते. शेतकरी लाईन भरणा करायला गेल्यानंतर एक दांड भरल्यानंतर एक वाफा भरल्यानंतर लाईन ट्रीप होते हा त्यांचा टेक्निकल बुद्धी पुरस्कार खेळ चालू आहे. जर हे हरामखोर जर बिल घेतात पैसे घेतात आणि शेतकऱ्यांना जर ते असे त्रास देत असतील मानसिकदृष्ट्या 3 दिवसात कुठला 1 एकरसुद्धा भरणा मक्याचा असू द्या हरभऱ्याचा गव्हाचा भिमुगाचा कांद्याचा कुठलाच भरणा शेतकऱ्याचा होत नाही. आणि ह्या संदर्भात जर MSEBने आमचं ऐकलं नाही तर ह्या आम्ही निवेदन तिथे देणार नाही. आम्ही तोडफोड करू महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पद्धतीने आम्ही आंदोलन करू आणि एकही 33 KV केंद्र आम्ही जामनेर तालुक्यातलं चालू देणार नाही आणि त्यांना काम करू देणार नाही हा त्यांना आमचा जाहीर इशारा आहे. आम्ही रास्ता रोको तर करूच पण जर का इलेक्ट्रिक त्यांनी रेग्युलर दिली नाही शेतकऱ्यांना 3 दिवस हक्काचे असताना सुद्धा शेतकऱ्यांना 3 दिवसात फक्त 5 तास 3 दिवस मिळून 5 तास लाईन मिळते तो शेतकरी विहिरी येऊन परत पिकाच्या ठिकाणी जातो परत विहिरीवर जाऊ तो लाईन जाते म्हणजे असा खेळ चालू आहे. आणि याला जर न्याय देत नसाल तर हे सरकार आणि हे महावितरण त्यांना लखलाप. आम्ही आमच्या पद्धतीने आंदोलन करू. जय हिंद जय महाराष्ट्र. या बातमी तिथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.